फ्रेंड्स, मी संगीता, सैनी फॅशन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे। तर फ्रेंड्स, आजचा वार आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिना आहे। हा मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार आहे। तर आपण महालक्ष्मी व्रताचं उद्यापन म्हणजे महालक्ष्मी व्रत सुरुवात करणार आहोत। आजपासून पहिला गुरुवार असतो, चार गुरुवार किंवा पाच गुरुवार पडतात आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं असतं। तर फ्रेंड्स, आपण आज पूजा करणार आहोत। ही बघा, मी अशी पूजा मांडून घेतली आहे पूर्ण देवीची। हे बघा, येते आपण खंडेरायाचा पण आज तळी उचलली, तो व्हिडिओ काढू शकले नाही, वेळ नव्हता तेव्हा काढायला। मी स्वयंपाक बनवत होती, काही राहिला होता स्वयंपाक, तर आणि मी पूजा करून घेतली आहे। येते बघा, इथे पोथी आहे आपली वैभव लक्ष्मी महालक्ष्मी माताची आपली, आणि इथे नैवेद्य आहे खंडेरायाचं पण याचं पण। आणि हा नंतर मग मी शिऱ्याचं बनवलेलं आहे नैवेद्य, याच्यामध्ये फूल ठेवलं आहे। केळीचं मी पोथी वाचली ना, तेव्हा केळीचं वगैरे नैवेद्य केला होता। आणि हे बघा, आता आपण शिऱ्याचं नैवेद्य दाखवून घेत आहोत देवीला। आपण याच्यामध्ये ठेवूया थोडासा। आणि इथं बघा, इथं देवीची आपण फोटो ठेवलेला आहे, इथे कळस मांडलेला आहे पूर्ण। आणि इकडनं आपण लक्ष्मीची छोटी मूर्ती होती, आपण दीपावळीची वेळेस आणेल ती पण मूर्ती ठेवली मी पूजेला। तिकडनं आपलं घोडा गवळण ठेवली, म्हणजे आपलं खंडेरायाचं हे ना, त्यामुळं घोडा ठेवलं तिथं। इथं नैवेद्याला केळी, आणि इथे पूर्ण म्हणजे तो विडा असतो ना पूर्ण देवीचं शिंगाराचं सामान ठेवलं आहे इथं पूर्ण विडा बनवून। आणि इथं नारळ आपलं सुपारी ठेवलेली आहे गणपती म्हणून। आणि हे बघा, पूर्ण विड्याचं सामान ठेवलं मी, खारी खोबरं काजू बदाम विलायची लवंग आणि परत आपलं सामान आपलं देवीचं, त्याच्यामध्ये बांगड्या पोतीचा पदर आणि आरसा कंगवाती पूर्ण असतं। पोती पण वाचणं झाली आहे माझी आणि पूजा पण झालेली आहे बघा। आम्ही आरती पण करून घेतलेली आहे। मी पुढच्या व्हिडिओमध्ये वाटलं पुढच्या महिन्यामध्ये पोथी वाचल, म्हणजे पोथी तर प्रत्येकाला माहिती पण आरती आहे एक ती माझी, ती आरती दाखवेल तुम्हाला, बघूया पुढच्या वेळेस जमलं तर। आणि मी आता देव्हाऱ्याची जागा पण चेंज केली आहे फ्रेंड बघा, इथं मी देव्हारा घेतला आहे बघा। पहिले ना किचनमध्ये होतं देवारा, आता हॉलमध्ये ठेवला आहे मी। ते काय होतं किचनमध्ये जरा प्रॉब्लेम यायचा थोडा, म्हणजे ठेवायला छोटाच आहे माझा देवारा, मोठा घ्यायचं आहे मला नाही, तर फर्निचर बनवायची बनवणार आहे मी बघा मी मोठा। तर इथे बघा, आता पूर्ण आपली आरतीची वगैरे तयारी झालेली आहे, पूर्ण झालेला आहे सहा। आणि इथं पूजा रांगोळी काढली होती बघा, आपल्या पूजा आली होती पोती ऐकायला, तिला पण होता गुरुवार म्हणून, तिनं काढली बघा रांगोळी मी जर काही नकल। तर फ्रेंड्स, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि तुम्ही महालक्ष्मीचे मार्गशीर्ष महिन्याचे ते पण सांगा माझ्या मैत्रिणींनो मला, आणि कशाप्रकारे पूजा करतात तुम्ही। आणि हा उपवास फळवर्तीच करतात, संध्याकाळी उपवास सोडतात, पण दिवसभर फळ वगैरे खायचं। आज तर माझ्याकडनं काही म्हणजे फळं नव्हती, नंतर आणले पण ते खाणं झालं नाही, तर मी आज निरंकारच झाला उपवास, चार केली मात्र। आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करण्यास विसरू नका, आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील। माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल, नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब जरूर करा। घंटीचं बटन असतं त्याच्या शेजारीच लाल रंगाचं बटन असतं बघा, ते प्रेस केल्यानंतर सबस्क्राईब होतो व्हिडिओ, आणि ते एकदम फ्री असतं। त्याच्यासाठी आपल्याला काही पैसे वगैरे द्यावं लागत नाही किंवा आपले पैसे पण कटत नाही। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल। आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।